वडाळा रेल्वे पोलिसांच्या महिला पोलिसाला रेल्वेच्याच महिला कर्मचाऱ्यानं चावा घेतल्याची घटना घडलेली आहे. प्रियंका मोरे ही कर्मचारी रेल्वेच्या डीआरएम कार्यालयात काम करते. त्यांनी कर्तव्यावर असताना वर्षा गायकवाड या पोलिसाला चावा घेतलाय. वर्षा गायकवाड या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांच्यासोबत चेंबूर ते वडाळा गस्त घालत होत्या. वर्षा गायकवाड महिला डब्यात बसलेल्या असताना प्रियंका मोरे त्यांच्याशी यांचा वाद झाला. चिटीबी स्टेशनवर कारवाईसाठी उतरत असताना प्रियंका यांनी त्यांच्या हाताला जोरदार चावा घेतला. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी प्रियंका मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे. 8 नंबर प्लॅटफॉर्मवरून अप CST स्लो लोकल आम्ही पकडली. मी महिलांच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात चढतानाच चढलीच, त्याच वेळेस ती एक महिला मला बोलायला लागली, एक्सक्यूज मी आप क्यों चढ रहे हो, यू आर नॉट अलाउड इन फर्स्ट क्लास. मी अक्षरशः युनिफॉर्मवर असताना सुद्धा ती मला असे बोलायला लागली. मी म्हटली अहो मॅडम, आता मी सोनापट्टीला आहे ड्युटीला आणि ऑन ड्युटी आहे, असं बोलून सुद्धा ती मला उद्धटपणाने बोलू लागली. बशी वे गायक आहे, मी शांतपणे ऐकून मी माझ्या सहकाऱ्याला फोन केला. मदत करत असताना मी तिची बॅग घेतली, तिने पटकन माझ्या हाताला चावा घेतला आणि चावा घेतल्यानंतर मग आम्ही दोघांनीही तिला खेचून ट्रेनच्या खाली उतरवलं आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी वडाळा रेल्वे पोलीस स्टेशनला घेऊन आलो.